तर रवींद्र वायकरांबाबतच्या ईव्हीएमच्या तक्रारीवर राहुल गांधी यांनी ट्विट केलंय. ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स, त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाही. निवडणुकीतील पारदर्शकतेवर गंभीर चिंता व्यक्त केली जाते. जेव्हा जबाबदारी सांभाळता येत नाही तेव्हा लोकशाही धोक्यात येते. राहुल गांधींनी ट्विट मधून पुन्हा एकदा ईव्हीएमवर निशाणा साधलाय. राहुल गांधींचा ट्विट आपण पाहूयात. भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणालाही त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते. जेव्हा संस्था जबाबदारी सांभाळत नाही तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.